आपण जर बघितलं असेल तर गेल्या काळामध्ये सगळ्या मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचं एक मोठं नेटवर्क आपण सुरू केलं, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण सुरू केल्या, यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल झालेला आहे. शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर हा देखील अत्यंत महत्वाचा आहे, कारण पोलिसांची संख्या जशी महत्वाची आहे तशी सगळ्या गोष्टी या पोलिसांच्या संख्येने नियंत्रित करता येत नाही. आपला देश मोठा आहे, आपली शहरं मोठी आहेत, आपल्या शहरांमधले चॅलेंजेस वेगवेगळे आहेत, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग आपण करू, स्मार्ट पोलिसिंग आपण जेवढं जास्तीत जास्त करू, मग त्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील त्याच्यामध्ये स्मार्ट कॅमेऱ्यांचा वापर करून त्यातनं अलर्ट सिस्टीमने आपल्याला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला त्यातनं जे काही अलर्ट्स आहेत त्याचं इमिजिएटली जे काही फीड्स येतात त्या फीड्सचं प्रोसेसिंग होऊन आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून जिथे कुठे युज्युअल पेक्षा वेगळं काहीतरी घडत आहे अशाचा अलर्ट हा आपल्याला मिळणं, अशा प्रकारचं आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे जी आपण स्वीकारतो. त्यामुळे एक टेक्नॉलॉजी बेस्ड अशा प्रकारची सगळी सिस्टीम आणि त्यासोबत आपण बघतोय की आताच्या काळामध्ये आपली आव्हानं महिलांच्या बाबतीत असतील किंवा इतरही बाबतीत असतील ही सोशल मीडिया डिजिटल मीडियाने मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. महिलांचे फोटोज माफ करणं, त्यातनं ब्लॅकमेल करणं किंवा चुकीच्या आयडीज तयार करून त्यातनं स्टॉकिंग करणं याही गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर आज खरं तर आमचं आपलं जे सायबर युनिट आहे ते पूर्वी एक युनिट म्हणून त्या ठिकाणी आपण ठेवत होतो, पण आता ते इट हॅज बिकम वन ऑफ अवर मेजर युनिट्स आणि प्रचंड मोठं काम आता या सायबर युनिटकडे आलं, कारण भविष्यातले गुन्हे हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही आपल्याला सायबर क्राईम हे मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आज आर्थिक गुन्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात सायबर फॉरेन्सिक हा एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून शेवटी डिटेक्शन हे तर महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये आपण चांगले आहोत, पण डिटेक्शन नंतर कन्व्हिक्शन हाही एक महत्वाचा विषय. गेल्या काही वर्षांमध्ये आपण म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि त्यावेळेस गृहमंत्री झालो तेव्हा कन्व्हिक्शनचा रेट 9%, 12%, 13% असायचा. आपण खूप त्याच्यामध्ये गुणात्मक बदल करून तो 40-42% नेला, आता तो 50% वर देखील आपला हळूहळू दर चाललेला आहे, पण तो 70-75% आपल्याला न्यायचा आहे आणि त्याकरता विशेषतः जे काही टेक्निकल डिजिटल अशा प्रकारचे एव्हिडन्सेस असतात हे एव्हिडन्सेस अधिक कामाचे असतात, कारण सुदैवाने जे काही टेक्निकल एव्हिडन्सेस असतात हे होस्टाईल होत नाहीत. माणसं अनेक वेळा होस्टाईल होतात, पण जे टेक्निकल एव्हिडन्सेस असतात त्याला होस्टाईल करणं त्याला कठीण असतं. त्याच्यामुळे त्याचा जेवढा जास्तीत जास्त आपण डिजिटल एव्हिडन्सचा टेक्निकल एव्हिडन्सचा जेवढा जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी उपयोग करतो त्यातनं कन्व्हिक्शन हे देखील आपल्याला वाढवता येतं.